अकोट शहरातील कुरेशीपुरा भागात गोवंशाची कत्तल करणाऱ्या 5 जणांना अकोट शहर पोलिसांनी रंगेहात अटक केली. तसंच 850 किलो गोमासासह लाखोचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केली. अकोट शहरातील कुरेशीपुरा भागात गोवंशाची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना मिळाली. त्यावरून त्यांच्या गुन्हे पथकाने आज पहाटेच्या सुमारास त्या कत्तलखान्यावर कारवाई केली. या कारवाईत तब्बल 5 जणांना रंगेहात अटक करण्यात आली. वसीम अहमद, जहूर अहमद, जावेद अहमद खाजा मिया, तौफिक अहमद, अब्दुल हाफिज, अब्दुल रशीद, अब्दुल हबीब, इरफान अहमद, अब्दुल मजीद असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी 850 किलो गोमांसासह कत्तलीकरता वापरण्यात येणारं साहित्य असा एकत्रित 1,70,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल होत आहे अशी माहिती मिळाल्यावरून आज आमच्या डीबी पथकाला आम्ही आदेशित केलं की तिथे जाऊन खात्री करून अशा काही कुठला प्रकार असला तर रेड करून सदर गोवंश मांस आणि जे काही आढळून ते जप्त करण्याविषयी त्यांना सूचना दिल्यावरून आमच्या गुन्हे शोध पथकातील एपीआय फडसाहेब, त्याचप्रमाणे पीएसआय गवळी साहेब, एएसआय गणेश पाटील आणि गुन्हे शोध पथकातील घायाळ, राठी, सोळंके, अगडते, विरू असे पथक आमचा शौकत अली चौकातील कुरशीपुरा इथे गेले. तिथे त्यांना आढळून आलं की त्या कुरशीपुराचे जेव्हा सर्च केलं तर त्यांना वसीम अहमद, जहूर अहमद, जावेद अहमद, खाजा मिया, तौफिक अहमद, अब्दुल हफीज, अब्दुल रशीद, अब्दुल हबीब आणि इरफान अहमद, अब्दुल मजीद हे आरोपी त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशीय प्राण्यांची कत्तल केलेली त्यांना आढळून आलेली आहे.